पुलगाव येथे ग्रामीण रुग्णालय येथे 1 वाजताच्या सुमारास उमेश रमेश तामगाडगे या पेशंटला पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता ग्रामीण रुग्णालय अँब्युलन्स 108 102 उपस्थित असताना डॉक्टर पझारे यांनी 108 वर कॉल करण्यास सांगितले आणि 108 वर अँब्युलन्स येण्यास तब्बल 1 तास लागला. या 1 तासामध्ये पेशंट यांची प्रकृती खालावली आणि रमेश उमेश तामगाडगे यांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातून मुस्ताक शिवानी या व्यक्तीने सदर भीम आर्मी कार्यालयास कॉल केला आणि हॉस्पिटल येथे गेले असता पेशंट मृत्यूमुखी अवस्थेत पडून दिसला. डॉक्टर पझारे यांना विचारणा केली असता माझी अधीन अँब्युलन्स येत नाही असे त्यांनी सर्वांच्या उपस्थितीत सांगितले. वरिष्ठ डॉक्टर यांना कॉल केल्या असता की डॉक्टर पझारे हे अँब्युलन्स देऊ शकते परंतु त्यांनी दिली का नाही असा प्रश्न वरिष्ठ डॉक्टर आणि पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना पडला असता डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे अँब्युलन्स न दिल्याने आज पेशंट दगावला. यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात सुद्धा सदर तक्रार देण्यात आली आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी करण्यात आली. अँब्युलन्स तिथे 3-3 अवेलेबल होते. हे आपली अँब्युलन्स त्याला दिली जी आपल्यासाठी आलती त्याचा तर फोनही नाही लागला. हे अँब्युलन्स आपण ना म्हटलं का पेशंट आहे दुसऱ्याचा म्हणून आपण दिलं नाही तर ते अँब्युलन्स काही द्यायची होतीच नाही पण दिली. काहून दिली का तो सिरियस पेशंट होता पण दिली. आता 3 अँब्युलन्समध्ये आईनं आत्ता अवेलेबल करून दिली दिली ना. हे आता कोणा दिली आपल्याला का नाही दिली. आता ह्या पेशंटला महाराष्ट्र TV24 साठी संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा.